तर अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की राज ठाकरे साहेबांची जी ओरिजिनल स्टाईल आहे जी सगळ्यांना आवडते, मला सुद्धा आवडते, ती कुठंतरी ही बीजेपीची स्टाईल झाल्यासारखं असं लोक म्हणतात, तर हे कोणालाच पटत नाही, मला सुद्धा त्या ठिकाणी पटत नाही। राज ठाकरेंनी स्वतःची स्टाईल आहे तशीच ठेवायला हवी, त्यांची स्टाईल मलाही खूप आवडते असं मत रोहित पवार यांनी व्यक्त केलं। त्यांची स्टाईल ही आता बीजेपी सारखी होत चालली आहे, ते लोकांनाच काय मलाही आवडत नसल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय। महाराष्ट्रातील थोर व्यक्तींचा जो अपमान चाललाय त्यावर आपलं मत त्यांनी व्यक्त करत राहायला हवं असंही ते यावेळी म्हणाले आहेत। पाहुयात काय म्हणतायत रोहित पवार। मी एकच म्हणेल, राज ठाकरे साहेबांनी स्वतःची स्टाईल ही तशीच ठेवली पाहिजे, कारण का गेल्या काही महिन्यांमध्ये आपण बघितलं तर अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की राज ठाकरे साहेबांची जी ओरिजिनल स्टाईल आहे जी सगळ्यांना आवडते, मला सुद्धा आवडते, ती कुठंतरी ही बीजेपीची स्टाईल झाल्यासारखं असं लोक म्हणतात, तर हे कोणालाच पटत नाही, मला सुद्धा त्या ठिकाणी पटत नाही। त्यामुळे स्वतःची मतं त्या ठिकाणी त्यांनी ठामपणे मांडली पाहिजे, महाराष्ट्राच्या हिताची मतं त्या ठिकाणी त्यांनी थांब पारले पाहिजे। जे थोर व्यक्ती आणि महाराष्ट्राचा अवमान गेल्या काही महिन्यांमध्ये आणि विचाराचा अवमान त्या ठिकाणी झाला आहे, त्याच्याबद्दल त्याच्या विरोधात त्यांनी त्या ठिकाणी मतं व्यक्त केली पाहिजे असं मी एक नागरिक म्हणून, महाराष्ट्राचा नागरिक म्हणून या ठिकाणी त्यांना विनंती करतो। महाराष्ट्राली अख्ख्या देशाला दिशा दिली आणि इथं आपण जर बघितलं तर महाराष्ट्राचा वापर हा आसपासच्या राज्याच्या इलेक्शनसाठी केला जातो का काय असं सामान्य लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण व्हायला लागलाय, आणि हीच गोष्ट म्हणजे हाच जो प्रश्न आहे ती आपली खरी अस्मिता आहे, ती टिकवण्यासाठी जे काय आपल्याला करावं लागेल ते करा लागेल। महाराष्ट्र बंद आता मला एक सांगतो तुम्हाला, जेव्हा ही हाक त्या ठिकाणी दिली जाईल आणि हे आता युवांच्या मनामध्ये खदखद आहे की आपल्या सगळ्यांचं भविष्य ज्या नोकऱ्या होत्या त्या बाहेरच्या राज्यांना त्या ठिकाणी जात आहेत, आणि अशा परिस्थितीमध्ये जर हाक दिल्यानंतर मी एक सांगतो, आम्ही सोडा पण युवकच महाराष्ट्राला प्रातिनिधिक स्वरूपात बंद पाडतील, आणि जे जे छोटे मोठे व्यवसाय असतील ते सुद्धा म्हणतील आमच्या युवकांसाठी एक दिवस दोन दिवस आमचे व्यवसाय बंद पडले तरी चालतील, पण आमच्या युवकांच्या ज्या काही संधी आहेत त्या दुसऱ्या राज्यामध्ये चालतात जातात त्या आम्ही जाऊन देणार नाही। महाराष्ट्रातील तमाम जनता या विचाराला युवकांच्या बाजूली नक्कीच प्रतिसाद देतील असं मला वाटतं। एकच म्हणेल, राज ठाकरे साहेबांनी स्वतःची स्टाईल ही तशीच ठेवली पाहिजे, कारण का गेल्या काही महिन्यांमध्ये आपण बघितलं तर अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की राज ठाकरे साहेबांची जी ओरिजिनल स्टाईल आहे जी सगळ्यांना आवडते, मला सुद्धा आवडते, ती कुठंतरी ही बीजेपीची स्टाईल झाल्यासारखं असं लोक म्हणतात, तर हे कोणालाच पटत नाही, मला सुद्धा त्या ठिकाणी पटत नाही। त्यामुळे स्वतःची मतं त्या ठिकाणी त्यांनी ठामपणे मांडली पाहिजे, महाराष्ट्राच्या हिताची मतं त्या ठिकाणी त्यांनी थांब पारले पाहिजे। जे थोर व्यक्ती आणि महाराष्ट्राचा अवमान गेल्या काही महिन्यांमध्ये आणि विचाराचा अवमान त्या ठिकाणी झालाय त्याच्याबद्दल त्याच्या विरोधात त्यांनी त्या ठिकाणी मतं व्यक्त केली पाहिजे असं मी एक नागरिक म्हणून, महाराष्ट्राचा नागरिक म्हणून या ठिकाणी त्यांना विनंती करतो। महाराष्ट्राली अख्ख्या देशाला दिशा दिली आणि इथं आपण जर बघितलं तर महाराष्ट्राचा वापर हा आसपासच्या राज्याच्या इलेक्शनसाठी केला जातो का काय असं सामान्य लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण व्हायला लागलाय, आणि हीच गोष्ट म्हणजे हाच जो प्रश्न आहे ती आपली खरी अस्मिता आहे, ती टिकवण्यासाठी जे काय आपल्याला करावं लागेल ते करावं लागेल। महाराष्ट्र बंद आता मला एक सांगतो तुम्हाला, जेव्हा ही हाक त्या ठिकाणी दिली जाईल आणि हे आता युवांच्या मनामध्ये खदखद आहे की आपल्या सगळ्यांचं भविष्य ज्या नोकऱ्या होत्या त्या बाहेरच्या राज्यांना त्या ठिकाणी जात आहेत, आणि अशा परिस्थितीमध्ये जर हाक दिल्यानंतर मी एक सांगतो, आम्ही सोडा पण युवकच महाराष्ट्राला प्रातिनिधिक स्वरूपात बंद पाडतील, आणि जे जे छोटे मोठे व्यवसाय असतील ते सुद्धा म्हणतील आमच्या युवकांसाठी एक दिवस दोन दिवस आमचे व्यवसाय बंद पडले तरी चालतील, पण आमच्या युवकांच्या ज्या काही संधी आहेत त्या दुसऱ्या राज्यामध्ये चालतात जातात त्या आम्ही जाऊन देणार नाही। महाराष्ट्रातील तमाम जनता या विचाराला युवकांच्या बाजूली नक्कीच प्रतिसाद देतील असं मला वाटतं।